नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण केसरीवाड्यामध्ये आलेलो आहोत. या गणेशोत्सवामध्ये पुणे पोलीस विखिल फाउंडेशन आणि पंख यांच्या संयुक्त मानाने एक पथनाट्य सादर करण्यात आलं आहे. तर या पथनाट्यकाविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम मी विचारेल, मॅम तुमचं नाव सांगा. मी स्मिता आपटे, पंख संस्थेची डायरेक्टर. काय सांगाल या पूर्ण संकल्पनेबद्दल आणि एकूणच या विषयाबद्दल? भरोसा सेल आणि सायबर सेल ह्या विषयावरचं हे पथनाट्य आहे आणि यामध्ये महिला सहाय्य कक्ष जे भरोसा सेलला सुरू झाले जानेवारी महिन्यामध्ये त्याच्याविषयीची माहिती देणारं हे पथनाट्य आहे. भरोसा सेल हे महिलांसाठी मोफत सुरू केलेलं आहे, मदतीसाठी ज्या महिलांना कायदेशीर मदत हवी आहे किंवा ज्या महिलांवर अत्याचार होतात अशा महिलांसाठी मदत केंद्र कमिशनर ऑफिसला फ्रीमध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना जी मुलं फसवतात किंवा त्यांची खोट्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात, लुबाडलं जातं, तर त्या ज्येष्ठांसाठी पण मदत म्हणून हे पथनाट्य हे सेंटर सुरू झालेलं आहे. ज्येष्ठांच्यासाठी मदतीसाठी फ्रीमध्ये आहे ते पण भरोसा सेलला. आणि त्याचप्रमाणे काही मुलं जी गुन्हेगारीमध्ये अडकतात, वाईट संगतीमध्ये लागतात, अशा पीडित बालकांसाठी आणि त्यांच्या आईवडिलांच्या मदतीसाठी पण इथे फ्रीमध्ये सर्व्हिस आहे. त्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्या पालकांना मुलांना काउन्सिलिंग दिलं जातं. थोडक्यात सामान्य नागरिकांपर्यंत जी माहिती आत्तापर्यंत पोहोचली गेली नाही ते पोहोचवण्याचं काम तुमच्यातर्फे केलं जाईल. हो, अगदी बरोबर. आणि ही संकल्पना आहे आपले पुण्याचे जे कमिशनर आहेत डॉक्टर के व्यंकटेशम यांची ही संकल्पना आहे भरोसा सेलची, पुणे पोलिसांची ही संकल्पना आहे. आणि ह्याला मदत विखिल फाउंडेशनचे जे डायरेक्टर आहेत कैलास काटकर हे करत आहेत आणि पंखतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. आत्तापर्यंत पुण्यातल्या 30 वस्त्यांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला आहे, त्याचा खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. 6,500 लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहे आणि खूप छान काम करताय तुम्ही आणि पथनाट्य अतिशय सुंदर झालं. म्हणजे मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांपर्यंत तुम्ही जाल येत्या पुढच्या काळामध्ये. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपण आता काही कलाकारांशी बोलणार आहोत. नाव सांग तुझं. माझं नाव संकल्प महाबळेश्वरकर. अच्छा, तर काय सांगशील, कसं वाटलं या पथनाट्यामध्ये काम करताना आणि एकूणच कसा होता अनुभव तुझा? या पथनाट्यात काम करताना एक गोष्ट सातत्याने जाणवते की आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे ही लोकं जी असतात ज्यांना खरंच मदतीची गरज असते ते फक्त बघत नसतात, तर त्यांनी अनुभवलेलं परत एकदा रिलीफ करत असतात, म्हणजे परत एकदा जगत असतात. त्या दृष्टीने त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येतं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी कलाकार म्हणून आमचा स्वतःचा अनुभव खूप वाढतो आणि जो एक विचारांची पद्धत असते आपली, आपण आपल्या कोशात जगत असतो त्यातनं बाहेर पडतो आणि या सगळ्यांविषयी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा काय म्हणता येईल त्याला माइंडसेट तयार होतो आपला. बस, नक्कीच खूप छान. काही महिला कलाकार आहेत तर त्यांच्याशी पण बोलायला आवडेल. तुझं नाव सांग. स्वराली पेंडसे. स्वराली, तुला पथनाट्यामध्ये आता काम करून कसं वाटलं आणि तू पुण्यातलीच आहेस की अजून बाहेरचेही कलाकार? मी पुण्यातलीच आहे आणि पथनाट्य करून मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे मी माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे स्ट्रीट प्लेचा, सो छान वाटतंय. वाटलं नाही असं, तू पहिल्यांदाच करते. हो का, थँक्यू. तुम्ही काय सांगाल? मी नेहा, मी कामशेतवरून येते आणि पहिल्यांदा स्ट्रीट प्ले केलो आणि या सगळ्या टीमसोबत काम करून आधी असं वाटलं की पथनाट्य करूयात की नको, पण जेव्हा त्यांचं जे स्किट वाचलं तर त्यावेळेस असं वाटलं की नाही काहीतरी वेगळं करतोय, खरंच समाज प्रबोधन करतोय, तर खूप छान वाटलं करताना. आणि मुलींचे प्रश्नही खूप छान पद्धतीने मांडले तुम्ही. काय सांगशील? काय नाही, माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे आणि मला पण खूप छान वाटलं. आणि म्हणजे खूप गोष्टी अशा नुसत्या ऐकलेल्या असतात पण जेव्हा आपण तिकडे जाऊन करतो ना तेव्हा खूप असं जवळून बघायला मिळतात प्रॉब्लेम्स आणि मग अजून करायला असं आतून येतं ते की ऊर्जा. हां, म्हणजे नाटक आणि स्ट्रीट प्लेमध्ये खरंच खूप फरक जाणवतो किंवा हा विषय पण असा आहे ना की त्यामुळे खूप गोष्टी जाणवतात. या पथनाट्याचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल? काही नाही, नाव सांगा. माझं नाव कुलदीप दगडे. मी गेली 2 वर्ष पंख संस्थेबरोबर काम करतोय. आज जेव्हा स्मिताताईंनी सांगितलं की पोलिसांचं एक पथनाट्य करायचं आहे भरोसा सेल आणि सायबर सेल या 2 विषयांवर, मग आम्ही संकल्पला भेटलो. संकल्पने त्याच्यावर चांगलं लिहिलं आणि आम्हाला काही अनुभव नव्हता की वस्ती पातळीवर जाऊन कसं करावं, काय करावं, लोकांपर्यंत काय पोचवावं, आम्ही जे सांगतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोचेल का, त्यांना कळेल का, पण असं काही नाही. लोकांना कळतं,
लोकांना समजतं तेही लोक तितकेच हुशार आहेत जे जसे सामान्य लोक आहेत ते लोक समजून घेतात आणि मूळ त्यांना गरज आहे. त्यांना आज सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती नाही की कशा पद्धतीने फसवलं जातं, कशा पद्धतीने तुमचे पैसे लुटले जातात, तर त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि या लोकांना मदतीची गरज आहे. पोलिसांना घाबरतात पण पोलीस त्यांच्यासाठीच काही उपक्रम करतात हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते खूप एन्थ्युझियास्टिकली बघतात त्या गोष्टी, आम्हाला विचारतात. कितीतरी आम्हाला अनुभव आहेत, लोक रडलेत, लोकांनी रडून आम्हाला सांगितलं आम्हाला खरंच गरज आहे मदतीची. असे खूप चांगले अनुभव आलेत, त्यामुळे जसं धनश्री म्हणाले तसं त्याच्यातूनच एनर्जी तयार होते आणि त्याच एनर्जीने घसा बसलेला असो काही असो लोक परफॉर्म करतात, लोकांपर्यंत पोहोचवतात. नक्कीच खूप छान. तुमच्या या कार्याला आमचा सगळ्यांचा सलाम आणि तुमचं हे पथनाट्य पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं आणि लोक सजग व्हावीत, त्यांनी तुमच्या सेलची मदत घ्यावी. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्या डिजिटल प्रभाशी तुम्ही बोलल्याबद्दल.